शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राज्यात भगवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्त सामाजिक आणि विधायक उपक्रमही राबवले जातात. नाशिकमध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजीम सय्यद यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं. तत्पूर्वी अजीम सय्यद, देवानंद बिरारी यांच्यासह महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबईत जाऊन मातोश्री गाठली. यावेळी परिसरात वृक्षदिंडी काढून उद्धव ठाकरेंचं अभिष्टचिंतन केलं गेलं. तसेच नाशिकमध्ये रविवारी सकाळी द्वारका येथून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची वृक्षदिंडी निघाली. नगरसेविका संगीता जाधव यांनी दिंडीचं स्वागत केलं. इंदिरानगर, राणेनगर, मुंबई नाका, जिल्हा परिषद मार्गे या दिंडीची मध्यवर्ती कार्यालयासमोर सांगता झाली. या दरम्यान ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. अजीम सय्यद यांनी या उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त केलं. उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही म्हणजे दरवर्षी आम्ही कार्यक्रम करत राहतो, पण यावर्षी म्हणत असं आलं का आम्ही आपल्या विद्यार्थी जे वाहतूक करणारे जे ड्रायव्हर आहे, जे विद्यार्थी वाहतूक करणारे जे व्हॅन चालक आहे, त्यांच्या मुलांसाठी आज यांच्या मुलांनी पण खूप म्हणजे 99% किंवा 95% असे मार्क्स आणलेले. यांनी 10वी 11वी 12वीला त्यांनी पास झालेले. मग आम्ही असा विचार केला, शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या आमचे मार्गदर्शक देवानंद जी नाना बिरारी संपर्क प्रमुख यांच्याशी आम्ही चर्चा केली व आमचे सर्व शिवसेनेचे आमदार खासदार यांच्याशी चर्चा करून आम्ही एक असा निर्णय घेतला का आम्ही आम्हाला काय करायचे असेल तर आम्ही आमच्या वाहतूकदारांसाठी काय करायचं आहे. मग वाहतूकदारांसाठी आम्ही एक असा निर्णय घेतला का यांच्या जे मुलं असतील यांना एक आपलं शिवसेनेचं आमचं एक प्रमाण सन्मानपत्र द्यायचं आणि यांच्यासाठी एक स्कूलचे जे कॉलेजचे बॅग आहे ते आम्ही 500 बॅग यांच्यासाठी वाटप करणार आहे आज. आणि श्रीराम फायनान्सच्या जॉईंट करून आम्ही त्यांना स्कॉलरशिपचं पण हे केलं आहे का जे 7वी 8वी 9वी 10वी 11वीच्या जे मुलं असतील ते पास झालेले असतील त्यांना आम्ही स्कॉलरशिप पण देणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे आता आम्ही वृक्षदिंडीची रॅली आम्ही घेऊन जातोय आणि सर्व भागामध्ये आमचे म्हणजे आता हे इंदिरानगरचा जवानांना नाना बिरारी यांच्या वार्डामधून आम्ही सगळं शालिमार कार्यालय इथं जे आपलं ग्राउंड आहे बिडी भालेकर तिथं जमा होऊन आणि शालिमार कार्यालयावरती आम्ही एक मोठं एक कार्यक्रम यांचा राबवणार आहे. एवढं कार्यक्रमाला माजी मंत्री बबन खोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, नगरसेवक सुनील गोडसे आदी उपस्थित होते. व्हॅन चालकांच्या पाल्यांना स्कूल बॅग देण्यात आल्या तर गुणवंत विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. वाहतूक सेनेनं विद्यार्थ्यांना पाठबळ देऊ केल्यानं बमनराव घोलप यांनी समाधान व्यक्त केलं. आणि मुलांना माझी एवढी सांगणं आहे की आई बापाला सुख कशात मिळेल यासाठी आपण शिकायचंय, कारण शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि शिक्षणाशिवाय कुठलाच पर्याय शिकत नाहीये आणि म्हणून शिक्षणाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष द्या. त्याच्यासाठीच हे तुम्हाला एक पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. तुम्हाला सर्टिफिकेट देऊन बॅग देऊन तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आणि तो सन्मान तुम्हाला ऊर्जा देणार आहे की माझा सन्मान झाला, मला 1% मार्क मिळाले म्हणून मला सन्मान झाला, अशा प्रकारची कामं करा. देवानंद बिरारी यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आमच्या वाहतूक सेनेचे जे जे सदस्य आहेत त्यांच्या मुलांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आमच्याकडनं त्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आज 500 स्कूल बॅग त्यांना आम्ही वाटप करणार आहोत. गेली वर्षभर आमचे हे सर्व पदाधिकारी या संघटनेकरता राबराब राबत असतात आणि यांच्या मुलांकरता काहीतरी करावं म्हणून जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम अतिशय सुस्त हवा असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. कालसुद्धा आम्ही ज्या लोकांनी आजपर्यंत शिवसेनेमध्ये आयुष्यभर काम केलं परंतु त्यांनी मातोश्रीसुद्धा बघितली नव्हती
ती सुद्धा आज आमच्या जिल्हा प्रमुखांमुळे त्यांना या 60 लोकांना आज मातुश्रीचं दर्शन झालं, उद्धव साहेबांचं दर्शन झालं. असे हे उपक्रम वाहतूक सेनेच्या माध्यमातून राबवले जात आहेत आणि एक जिल्ह्यामध्ये अतिशय मजबूत असं संघटन महाराष्ट्र वाहतूक सेनेचं या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. अजिमबाई सय्यद आपल्या स्वखर्चाने हा सर्व भार पेलत असतात आणि त्यानिमित्तानं आज शिवसेनेमध्ये जिल्हा असा ढोळून निघालेला आहे आणि यामुळं मी सर्व आमच्या सदस्यांना विनंती करेन की आपण जास्तीत जास्त प्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना व आपल्या ग्राहकांना चांगली सेवा आपण या निमित्ताने देऊया. कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख श्याम फर्नांडिस, अविनाश गायकवाड, राजू रंगरेज, अझहर शेख, अनवर सय्यद, विशाल चारोसकर, किशोर दोंदे, सुनील मोरे, हिरामन सोनवणे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.